फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो. गुरुबद्दल गैरसमजूत करून स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार धरून राहिल्यास एक दिवस त्या अहंकाराचा बिमोड होणं हे निश्चित असतं. फार स्वादिष्ट झालेत लाडू. छान छान छान, असे लाडू कधी खाल्ले नव्हते सुंदराबाई. आवडले ना स्वामी? अपूर्व प्रतिम. घ्या ना अजून. वा 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 वा, तोंडात टाकणे की विरघळत आहेत. सुंदराबाई, या लाडवांसारखी तुमची जीभही गोड असती. ते जमणे नाही. आगे हो. पापा. काय स्वामी? कडे गे लाडू. हे बाया, तुला लाडू वाटायला दिलाय? खायला दिलाय ना? हा. सगळ्या भक्तांची उडबस करायची, 100 खटली उपसायची, पण मुखात लाडू पडतो बाळ उपाची. आणि आपण मात्र करून सवरून बाजूला राहायचं. आर शिरजोर झालाय सारखा स्वामींच्या पुढे 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 करत अस. त्याला एकदा अद्दल घडवायलाच हवं. जाऊ दे ना, तुम्ही कशाला उगाच बाळप्पाचं मत्सर करताय? त्राग करून घ्यायचा आपण. स्वामींना बाळप्पा जवळचा वाटतो, यात आपण कशाला कमीपणा मानून घ्यायचं? स्वामींनी कुणाला जवळ करावं, कुणाला प्रसाद द्यावा ते आपण कसं ठरवणार? आपण फक्त स्वामींची सेवा करायची आणि त्याचं योग्य ते फळ त्या त्यावेळी स्वामी आपल्याला देतीलच. सोळप्पा, हा तुमचा बोटचेपेपणा आहे ना, तुमचं नुकसान करणार. आज खर तर बाळप्पाच्या ठिकाणी तुम्ही असायला हवा होतात. टोपट कुंभ तुम्हाला मागे टाकून कितीतरी पुढे निघून गेला. तुम्हाला त्यातच गोडी वाटत असेल तर हरकत नाही आमची, पण आम्हाला उपदेश करू नका. आम्ही स्वामींची मनापासून सेवा करतो, तेव्हा त्याचा मोबदला म्हणून आम्हाला स्वामींचा अनुग्रह मिळालाच पाहिजे. स्वामींचा अनुग्रह मिळवल्याशिवाय मी राहणार नाही. भगवंता, चारी वेद माझे मुखोद्गत आहेत, सगळ्या कला मला अवगत आहेत, सारी शास्त्र पुराण मी अभ्यासली आहेत, तरी सुद्धा मला ब्रह्माचं दर्शन झालं नाही. भगवंता, प्रयत्नांची पराकाष्ठा मी केली तरी सुद्धा मला ब्रह्माचं दर्शन झालं नाही. आता काहीही झालं तरी मी या मंदिराच्या बाहेर पडणार नाही. मला ब्रह्माचं दर्शन झालंच पाहिजे, त्यासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर. भगवंता, मला ब्रह्माचं दर्शन दे.
काय करताय तुम्ही? नका, मला थांबवू नका. आज ब्रह्म बघितल्याशिवाय मी थांबणार नाही. असं काय करताय? स्वतःला क्लेश दिल्याने ब्रह्म दिसणार आहे का तुम्हाला? हा, पण मी अशा एका माणसाला जाणतो जो तुम्हाला ब्रह्माचं दर्शन घडवू शकतो. कोण? स्वामी समर्थ. आई, हे बघ, हे एवढे पैसे राहिले म्हणजे मालोजीराव 5 रुपये देतात ना, त्यातले भक्तांच्या जेवणा खाण्याचा, स्वामींच्या पूजेचा, नैवेद्याचा सगळा खर्च वजा करून एवढे पैसे शिल्लक. तरी बरीच नाणी जमा झाली ना. हो बघ ना, ही पितळी भरून जाईल ना जवळपास. स्वामींची कृपा आहे हो, त्यांनी आपल्याला मेहनताना सुरू करून देऊन आपली सगळी विवंचना दूर करून टाकली आहे. कशाची दडात नाही, कसली वानवा नाही, सगळं मुबलक काय बघा. स्वामी, तुमचे उपकार आहेत हो आमच्यावर. अगो, इतके दिवस आपण त्यांच्या नावाने खडे फोडत होतो, पण आता तेच आले नाही आपल्या मदतीला. पण मी काय म्हणते आई, ह्या उरलेल्या पैशांचं करायचं काय? हा, ते ठरवून टाकू एकदा. नाही पण काही झालं ना, तरी यातली एक पैसा आपण स्वतःसाठी खर्च करतात. आणि कसं आहे, सध्याच्यात आपलं व्यवस्थित भागतंय की? मला वाटतं ना, हा पैसा आपण जनकल्याणासाठी खर्च करायला. आणि मी काय म्हणते, त्यातले थोडे पैसे स्वामींच्या सेवेकरता राखून ठेव, म्हणजे त्यांनी काही मागितलं तर पटकन आणून देता येईल. शिवाय लोकांच्या सेवेमध्ये काहीही उणं पडायला नको. बरोबर की नाही? ठेवून घेऊ हे पैसे. हो स्वामी, अशीच कृपा ठेवा आमच्या काय. गोळप्पाला या मेहनताण्याच्या रूपात चांगलंच घबाड मिळालंय. पैशाचा पाऊस पडतोय त्याच्यावर. मी मात्र कोरडी ती कोरडी. खरं तर यावर माझा हक्क आहे. आणि जर ते मला मिळणार नसेल तर ते मी कोळप्पालाही मिळू देणार नाही. स्वामी, स्वामी, हे विष्णुबुवा ब्रह्मचार्य अर्थशास्त्रज्ञ, तसेच वेदांचे फार मोठे जाणकार देखील आहेत. मुंबईहून आले. अरे, इथे कशासाठी आलाय? पण माझी जिज्ञासा, जिज्ञासा मला इथे घेऊन आली. माझ्या काही शंका आहेत, त्याचं निरसन झालं असतं तर? स्वामी, मला ब्रह्मचर्याकार वृत्ती म्हणजे काय सांगाल? मला ब्रह्म दाखवाल? डोळ्या, आमची निद्रेची वेळ आली आहे. झोपू देत मला. एक बरं झालं मला. अहो थांबा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर घेऊन जा स्वामींकडून. प्रश्नांची उत्तरं मिळाली की मला? ठीक आहे, बघा स्वामी कसे झोपले. सरळ सरळ उपेक्षा करतात ते माझी. अहो, केवढा मोठा मानभंग केला त्यांनी माझा. आणि काय हो, माझा असा चार चौघात पाण उतारा करण्यासाठी तुम्ही मला इथे घेऊन आला? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. स्वामींची खरंच निद्रेची वेळ. हे बघा, तुम्ही त्यांची उगाच रदबदली माझ्याकडे करू नका. त्यांना माहितीये का आपण कोणाशी बोलतोय ते? अहो, आपण कोणाचा उपमर्द करतो याची जाणीव आहे का त्यांना? अरे, तुम्ही लोकांनी सगळीकडे स्कोम स्कोम माजवलाय त्यांचं. तुमच्या स्वामींकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, पण तसं सांगणार नाहीत ते. झोपेत स्कोम घेऊन पडून राहिले. आमचे स्वामी त्रिकालज्ञानी आहेत, त्यांच्याविषयी असं काही बोलू नका. पण कशाच्या आधारावर मानू मी हे? मी एक वेदांती विद्वान आहे, तरी पण मी हे कबूल करतो की मी ब्रह्म पाहिलेलं नाही. पण तशी माझी इच्छा आणि कुवत सुद्धा आहे. पण तुमचा स्वामींची क्षमता नाही हे कळलंय मला आज. विष्णुबुवा, आमच्या स्वामींची क्षमता तुम्हाला कळलीच नाही. तुम्हाला जर ब्रह्म कोणी दाखवू शकत तर आमचे स्वामी. ते फक्त घोराख्यान लावू शकतात. ते काय मला ब्रह्म दाखवणार?
जातो मी, नाहक माझा वेळ फुकट घालवला मी। मेहनत बंद वाला आलोजी रावान कडे तक्रार करून काय उपयोग। स्वामींनी आदेश दिला म्हटल्यानंतर ते माझं ऐकणार नाही, काय करावं। कसा सुटतो हे मी बघते। ओ बाई, आता थेट आत कुठे निघालात? हो कोणाशी बोलताय तुम्ही? माहित नाही, मी स्वामी सेवक आहे, मला राणी सरकारांना भेटायचंय। इथे येणारे सर्वच स्वामींचे सेवक आहेत, आता बहाणा करून आत जाणारे बरेच लोक येतात। असं काय करताय? माझं महत्वाचं काम आहे, त्यांच्याकडे भेटू द्या मला। हे काय नाही, चला चालते वाईतून। हो नका असं करू, मला भेट काय गडबड आहे? यांना असे बाहेर का काढताय तुम्ही? राणी सरकार या जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या। राणी सरकार, मी स्वामी सेवक आहे, असं तुमच्याकडे एक काम आहे म्हणून भेटायचं होत। बोल कोण तू, काय समस्या आहे तुझी? मी सुंदरा, काय सांगू, फार मोठा अनर्थ घडतोय, त्याची तक्रार करायला आले आपल्या जवळ। मग महाराजांना जाऊन भेट। नाही हो, महाराजांपाशी तक्रार करण्या इतकी मोठी नाही हो मी, म्हणून तुमच्या कानावर एक अनाचार घालायला आले। अनाचार कसला, कोण करतोय? तो चोळप्पा। तर मालोजी रावांनी त्यांना दरमहा 5 रुपये मेहनताना देण्याचं ठरवलं। कशासाठी? तर स्वामींच्या सेवेसाठी आणि त्यांच्या भक्तांच्या सेवेसाठी। पण हा स्वतःच्या तुंबड्या भरतोय, पण स्वामींना ठाऊक असेलच नाही। स्वामी भोळे सांबो त्यांना बनवतो, हा त्यांच्या पुढे 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 करून त्यांची दिशाभूल करतो। 2 वेळेच्या नैवेद्याला सुद्धा मुश्किल झाले हो स्वामी। स्वामींच्या पायाशी चाललेला हा भ्रष्टाचार कमी व्हावा अशी इच्छा आहे, आणि त्या चोळप्पाचा चांगला बंदोबस्त व्हावा अशी विनंती करण्यासाठी आले मी। अरे आमची सेवा करताना तुझी तहानभूक हरपायला होत का रे? जेवायचंही भान नसतं तुला, अजून जेवला नाहीयेस, लक्षात आहे का तुझ्या? जा प्रसाद खाऊन घे जा। स्वामी तुम्ही निद्राधीन झाल्यावर मग
रिकामी भांडी संपलं जेवण पण माझं जेवायचं बाकी आहे तुम्हाला काय हो जेवणाची गरज स्वामी देतात ना प्रसाद रोज भरत असेल पोट तुमचं हो ना लोचटासारखे स्वामीच्या पुढे पुढे करत असतात भुक्षासारखे त्यांच्या नैवेद्यावर नजर लावून बसलेले असतात काय स्वामींना घालावीच लागते भिक्षा काय हो आज स्वामींनी प्रसाद नाही दिला वाटतं का प्रसादाने पोट नाही भरलं हे कशाला आलाय जेवायला और स्वामींच्या घासातला घास हवा असतो याला पण मी म्हणतो एवढा हावरटपणा हवाच कशाला आता स्वामींनी दिलं म्हणून हावरटासारखं घ्यायचंच तोही स्वामींच्या घासातला घास याला एवढा विचार कुठला याला तर स्वतःचं पोट भरायचं असतं आणि ते सेवा करायला आलाय की स्वामींच्या नैवेद्यावर डल्ला मारायला अरे रडतोयस होय दे अरे इतक्या लहान लहान गोष्टींना इतकं महत्व देतोस आम्ही तुला आमच्यासारखं करायला पाहतोत अरे लोक तुझ्याविषयी काय बोलतात काय विचार करतात याच्यापेक्षा परमेश्वराला तुझ्याविषयी काय वाटतं त्याला महत्व दे अरे राजहंस होऊन परमार्थाच्या सरोवरात विहार करायचा आहे तुला अशा वेळी तुझा दृष्टिकोन बदलायला हवा मोह मद मत्सर लोभ सुख दुःख या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जायला हवं मग पहा आम्ही तुला एवढे सक्षम बनवू एवढे समर्थ बनवू की मला ब्रह्म दाखवा म्हणून कुणापुढे हात पथवायची तुला वेळ येणार नाही येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपके गुस्त आहे आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे झडती कशासाठी आरोप आहे तुमच्यावर निताडा घेता आणि सर्व पैसे स्वामीच्या सेवेशी न वापरता स्वतःची तिजोरी भरता काय <आ, आ, आ, laughs>